नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात भाजपकडून अजून कोणालाच उमेदवारी निश्चित करण्यात आली नाही, मात्र आपल्यालाच उमेदवारी मिळाली आहे अशा आविर्भावात आमदार गोपीचंद पडळकर हे जनतेची दिशाभूल करत आहेत। जर जतमधील भूमिपुत्रांना उमेदवारी दिली नाही तर बंडखोरी करून एकाच एक उमेदवार उभा केला जाईल असा इशारा माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिला आहे। सांगलीमध्ये माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासोबत इच्छुक उमेदवार तम्मनगौडा रवी पाटील, प्रकाश जमदाडे, प्राध्यापक राजेंद्र कोळेकर, शंकर वगरेसर या नेत्यांनी एकत्रित येऊन पत्रकारांना ही माहिती दिली आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून जतमध्ये येऊन चार ठग्या लोकांना घेऊन आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना वगळून कार्यक्रम घेतले जात आहेत असं सांगून इच्छुक उमेदवार तम्मनगौडा रवी पाटील पुढे म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर जतमध्ये येऊन अश्लील भाषेत इच्छुक उमेदवार आणि भाजपच्या नेत्यांवर टीका करत आहेत। जतमधील लोक सुसंस्कृत असून अशा प्रवृत्तीला थारा देणार नाहीत। भूमिपुत्रांना सोडून जर गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली गेली तर जतमध्ये बंडखोरी अटळ आहे असा इशारा यावेळी तम्मनगौडा रवी पाटील यांनी दिला आहे। काही लोक तिकीट मिळाले म्हणून गोपीचंद पडळकर सारखी माणसं तिकीट आमच्या खिशात येऊन लोकांचा संभ्रम निर्माण करायला लागलेत। वास्तविक पाहता माझी स्वतः भेट झाली देवेंद्र फडणवीसचे तम्मनगड होते, जमदाडे होते, त्यांनी आम्हाला सांगितले अजून तिकीट काय फिक्स झाले नाही। त्यांना पण आम्ही सांगितलं की लोकांच्या मनातला उमेदवार तुम्ही द्या, जर काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करायचा असेल तर ह्या गत तालुक्यामध्ये सक्षम उमेदवाराची गरज आहे आणि अशा उमेदवाराचं तुम्ही उमेदवारी दिली तर काँग्रेसच्या उमेदवाराचा पाडाव होऊ शकतो आणि जर तुम्ही आम्हाला नको असलेला उमेदवार लादला तर बंडखोर या ठिकाणी अटळ आहे आणि बंडखोरी करणारी माणसं सगळी इथं आज आलेली आहेत। जर तिकीट नाही दिले तर आम्ही सगळेजण मिळून एकाच एक उमेदवार देऊ।